पीएमपीच्या पुढील काही महिन्यात 500 ई बस दाखल होत आहेत. पुणे पिंपरी चिंचवड 3-3 प्रमाणे 6 नवे आगार उभारणार आहेत. 4 जागा निश्चित झाल्या असून उर्वरित 2 जागाही लवकरच मिळतील. त्यानुसार पुढील काही दिवसात चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 350 बस दोन्ही महानगरपालिकेमार्फत तर 150 बस केंद्र सरकारचा फेम योजनेअंतर्गत भाडेतत्वावर घेतल्या जाणार आहेत. या बससाठीचा निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे. 350 बसची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याने लवकरच या बस ताफ्यात येण्याची सुरुवात होईल. ई बस मार्फत शहर वाहतूक देशातील कोणत्याच शहरात होत नाही, त्यामुळं पुण्यातील ई बसच्या कार्यक्षमतेकडे सर्वांचे लक्ष वेधले.